आव्हाड साहेब तुमच्यासारख्या व्यक्तीनं अजितदादाच्या योगदानाबद्दल बोलणं म्हणजे आकाशाला लाथा मारण्यासारखं माझी सुप्रियाताला विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर खुलासा करावा अजितदादा पवार यांचं पक्षवाढीसाठी कुठलंही योगदान नाही त्यांनी फक्त संविधानिक पद उपभोगली अशा पद्धतीचा युक्तिवाद वकिलांनी काल सुप्रीम इलेक्शन कमिशनच्या समोर केला आणि त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी तशीच प्रतिक्रिया ही माध्यमाला दिली माझं सुप्रियाताईंना प्रश्न आहे की अनेक वर्ष तुम्ही दादांना जवळून पाहिलेलं आहे लहानपणापासून तुम्ही त्यांच्या सोबत राहिलेलात खरंच दादांचं योगदान पक्षवाढीसाठी नाही का हा जितेंद्र आव्हाडांचा आरोप तुम्हाला पटतोय का हे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला सांगावं आणि आव्हाड साहेब तुम्हाला पक्षाने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्राचा कार्य अध्यक्ष ठाणे शहराध्यक्ष आणि आता राष्ट्रीय सरचिटणीस या पदावरती संघटनात्मक काम करण्याची संधी पक्षाकडनं दिली त्याचबरोबर अजयदादा आणि पवार साहेबानं तुम्हाला राज्यामध्ये वैद्यकीय शिक्षण म्हणून कॅबिनेट मंत्रीपदी काम करण्याची संधी दिली आता महाविकास आघाडीमध्ये गृहनिर्माण सारखं महत्वाचं पद तुम्हाला दिलं पण तुम्हाला एवढं सगळं दिलं असताना ठाणे जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये किती लोक तुमच्या त्रासाला कंटाळून राष्ट्रवादी सोडून गेले आणि तुमचं पक्षवाढीसाठी किती योगदान आहे हे महाराष्ट्राला माहित आहे आणि तुमच्यासारख्या व्यक्तीनं अजितदादाच्या योगदानाबद्दल बोलणं म्हणजे आकाशाला लाथा मारण्यासारखं आहे माझी सुप्रियताईला विनंती आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर खुलासा करावा की अजितदादाचं खरंच पक्षवाढीसाठी योगदान नव्हतं का महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका